की दुनिया, घूम रे की दुनिया, घूम रे की दुनिया। मित्र और रसिक हो, श्रोते हो, घुंगडे की दुनिया मध्ये तुमचं हार्दिक स्वागत। मित्र हो, मी आजुबा एका जगप्रसिद्ध शहरामध्ये, नाही न्यूयॉर्क मध्ये नाही, लंडन मध्ये नाही, मॉरिशस मध्ये नाही, स्वित्झर्लंड मध्ये नाही, मुंबईत नाही, आग्र्यात नाही, चेन्नईत नाही, दिल्लीत नाही, कलकत्त्यात नाही, मी उभा आहे उन्हासाठी जगप्रसिद्ध असलेल्या आणि आता कोरोना पेशंट साठी विदर्भामध्ये जगप्रसिद्ध होत असलेल्या अकोला शहरामध्ये। अरे अकोले शहरात पेशंट वाढून राहिले, लोकांनी इतकं टेन्शन येऊन राहिलं, आमचा पंक्चरवाला म्हणे भाऊ बेकार आहे ना, इटली होऊन राहिलं ना अकोल्याचं, लोकांना काळजी नाही ना, लोक भिंदात फिरून राहिले गावात, किती पेशंट वाढून राहिले काही कल्पना आहे का लोकांना? अरे लोक काळजी नाही घेत ना, हा लावते कोणी मास्क, हा काही सोशल डिस्टिंक्शन ठेवतात की त्याला वेगळं म्हणत होतं डिस्टन्सिंग, सोशल डिस्टिंक्शन ठेवते म्हणे कोणी, हा हा हे बोगस आहे, त्याच्यानं गाव पेशंट वाढून राहिले। आणि हे सगळं तू मुले सांगून राहिला होता, तोंडाले मास्क न लावता। म्हटलं दादा आपण तर मास्क नाही लावलं, त्याने खिशात हात घातला आणि मास्क काढून दाखवलं म्हणे हे पाहतात आपल्यापाशी मास्क आहे, तयार राहते आपल्याजवळ, आपलं बाकीच्याही लोकांनी सारखं बोगस काम नाही। म्हटलं मग खिशात काय ठेवलं, मयूर दादा किती लावतो? म्हटलं हे कसं झालं माहित आहे का तुम्हाला? म्हणे कसं? एकदा एक शिकारी जंगलात गेला, तिकडून आला वाघ, तो वाघ त्या शिकाऱ्याला म्हणे आता मी तुला खातो म्हणे गड्या, तो शिकारी म्हणे तू मुली नाही खाऊ शकत, म्हणे को मी शिकारी आहे म्हणे, वाघ काही जाऊन राहिला शिकाऱ्यापाशी बंदूक असते, तू यापाशी कुठं बंदूक आहे म्हणे? तू शिकारी म्हणे काय झालं, मी ल गडबडीत आलो, त्याच्यानं म्हणे मी बंदूक भुललो, तरी खोटून राहिला खोटून राहतो एक एक, त्याने खिशातच घातला आणि बंदूकचं लायसन काढून त्या वाघाले दा पाय म्हणे, वाघाने लायसन पाहिलं, सॉरी म्हणे दादा मग गलती झाली म्हणे आणि वाघ चालला गेला। मी म्हटलं राजा अशी गोष्ट करून राहिली तुम्ही, खिशातून मास्क काढून दाखवून राहिले, म्हणजे काही सांगतात ना लोक। मा एक दोस्त आहे तो मला भेटला, म्हणजे चल म्हणे गोष्टी चहा पी, म्हटलं अभे मी बाहेरचं काही खात पीत नसतो, बाकी काही नाही खाल्लंच चालते, चहा पिलं पाहिजे म्हटलं कोण, म्हणे चहा गरम असते त्यानं कोरोनाचा असर कमी होते म्हणे। म्हटलं काय सांगता? म्हणे हो, आणि सिगरेट समजा गोष्टी तू पेला तर कोरोनाला मरतेस म्हणे। म्हटलं काय सांगता? हा ते धुपट अंधार केला का तो दम कोणून मेला म्हणे। म्हटलं बाप। दुसरा एक दोस्त म्हणे गजू ह्या कोरोना पूर्ण काही घाबरायचं नाही म्हणे, रोज रात्री झोपाच्या पहिले काळा बनून प्यायचा, कोरोना तर कोरोना, बी पी शुगर जे काय असेल ते सगळं चाललं जातं म्हणे। म्हटलं बाप काय सांग। एक जण म्हणे मांग त्या ताटल्या गिटल्या वाजवल्या होती ना घंट्या, ताटल्या वाजवल्या त्या दिवशी म्हणे कोरोना मेला मरते म्हणे आज। म्हटलं कसं काय? इतका आवाज होऊन राहिला म्हणे, सगळ्या देशातले लोक ताटल्या वाजून आले, इतका आवाज होऊन राहिला म्हणे त्या आवाजाच्या तो झांझरते म्हणे, आणि झांझरून त्याच्या डोक्यावर परिणाम होते आणि ते एकमेकाला डसतात आणि मरतात म्हणे कोरोनाचे विषाणू। ऐकलं होतं का तुम्ही? एक जण तर म्हणे गजूबाऊ जेव्हापासून कोरोना आला तेव्हापासून आपण दारू पिणं सुरू केले म्हणे। म्हटलं काय सांगता? म्हणे हो, कुठूनही बाहेर जाऊन आलो, एक झाकण हातावर घेत असतो आणि चार झाकण अंदर, बाहेरही सॅनिटाईज अंदरही सॅनिटाईज। म्हटलं काय सांगून राहिले? म्हणे हो, म्हणजे त्याच्याशिवाय जमतच नाही म्हणे काय आणलं। म्हटलं बाप रे। म्हटलं राजा इतके सगळे उपाय जर त्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सायंटिस्ट लोकांना, त्या वैज्ञानिक लोकांना माहीत झाले तर ते सारे कामं धंदे सोडून पाणीपुरीची गाडी लावता टाईम पळणार। बरं हे सगळं मी एका दोस्ताला सांगितलं उमेश। म्हटलं लेका उमेश त्या पाहिलं काय? म्हणजे काय? म्हटलं गावात गर्दी, मी दिवाळी दशी असते तशी गर्दी आमच्या गावात। मग तुला माहीत नाही का याच्या मागची स्ट्रॅटेजी काय आपल्या गावाची? म्हटलं नाही, आपल्या लोकांना म्हणे कोरोना चिंगरून मारायचा आहे म्हणे। म्हटलं काय सांग? हा त्याला चेंदूनच मारायचं आहे म्हणे, आणि ज्या दिवशी हे कमी पडेल म्हणे लोक त्या दिवशी मी तुले बोलवीन म्हणे। बरं आज हा व्हिडिओ तुमच्या समोर फोन घेऊन आलो मी, तर ज्या दिवशी आमचं त्या कोरोनाला चिंगरून मारायचं फायनल होईल त्या दिवशी मी तर जाईनच, पण बाकी लोक कमी पडले तर तुम्हाला बोलवीन, तर तुम्ही आठवणीने जा। पण तोपर्यंत काय करायचं? तोपर्यंत काही नाही करायचं, आमचं घोंगळी की दुनिया हे चॅनल सबस्क्राईब करायचं, आमचा व्हिडिओ लाईक करायचा, जगात जिथं कुठं तुमचे मित्र नातेवाईक सगळे सोयरे आहेत त्यांना शेअर करायचं, आणि पाहत राहायचं घोंगडे की दुनिया कॉमेडी का छोटारीचा।